नमस्कार, मी विजय जगताप. दिनमान न्यूजमध्ये आपलं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन आले तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरी चिंचवडची वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात पालख्यांचं पुण्यात आगमन. पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीने साधलाय खास संवाद. पिंपरी चिंचवडमध्ये 4,000 किलो लाडूंच्या प्रसादाचं वाटप. आणि देशाच्या नेतृत्वाला देशात द्वेष निर्माण करायचा आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विखारी टीका. आता बातम्या सविस्तराने. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात पुण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालख्यांचं आगमन झालं. पुणेकरांनी या पालख्यांचं स्वागत केलं. पालख्यांच्या आगमनामुळे पुणे शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पाऊली चालती पंढरीची वाट या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठ्ठल विठ्ठल जय हरी, देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, माझे माहेर पंढरी यासारख्या अभंगाच्या ध्वनी फडफडणाऱ्या भगव्या पताका, कपाळी टिळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी विठ्ठल नामाचा गजर, रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या आणि ओसंडून वाहणारा आबालवृद्धांचा आनंद, अशा भक्तिमय वातावरणात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात शनिवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पुण्यनगरीत आगमन झालंय. पुणे हे नगर झाला भक्तीचा जागर, अवतरला महासागर वैष्णवांचा, या ओवीचा जणू साक्षात्कारच यावेळी पुणेकरांनी अनुभवलाय. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी असलेल्या रंगबेरंगी फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथांचे आगमन सायंकाळी 5 वाकडेवाडी चौकात होताच उपस्थितांनी एकच हरिनामाचा जयघोष करत पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत केलंय. महापौर मुक्ता टिळक यांनी पालखीस पुष्पहार अर्पण केलाय. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. याप्रसंगी आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवदे, नगरसेविका स्वाती लोखंडे, मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित होते. पालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडी प्रमुखांचा आणि विणेकऱ्यांचा श्रीफळ आणि बिया आणि महिलांना तुळस देऊन सन्मान करण्यात आलाय. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं रात्री 8 वाकडेवाडी चौकात आगमन झालं. यावेळी उपस्थितांनी माऊली माऊलीचा एकच गजर केला. पालखी दरम्यान जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने व्यसनांपासून दूर राहा असा संदेश देत दिंडी काढण्यात आली आहे. आम्ही 2010 सालापासून हे काम करत आहोत आणि गेल्या 4 तंबाखूमुक्त महाराष्ट्र ही दिंडी काढत आहोत. कारण दारूला व्यसन मानतात वारकरी संप्रदाय, परंतु सिगारेट, बिडी, तंबाखू, मिसरी याला काही व्यसन मानतच नाही. म्हणून वारकऱ्यांमध्ये जागृती होण्यासाठी आपण गेले 4 वाकडेवाडी ते खंडोजीबाबा चौक अशी आपण ही पालखी काढतो, जेणेकरून ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांचं तसेच पुणे शहरातील नागरिकांचं प्रबोधन व्हावं ह्या हेतूने गेले 4 आपण तंबाखूमुक्त महाराष्ट्र ही दिंडी काढत आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी नुकतीच पुण्यात दाखल झालेली आपण बघू शकतो का. अतिशय भक्तिमय वातावरणात पालखी पुण्यात दाखल झालेली आहे आणि यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने वारकऱ्यांची संख्या कुठं ना कुठं कमी प्रमाणात दिसून येते. मात्र तरीही अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात
वारकरी पुण्यात दाखल झालेले आणि आज पुण्यात पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि उद्या पुण्यात पाणी उद्या पालखी पुण्यात मुक्काम करणार आहे आणि या दोन दिवस पुणेकर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या वारकऱ्यांची सेवेसाठी सज्ज झालेले अख्खं पुणे शहर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालेलं आहे. विविध ठिकाणी ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोयीसुविधा केले जात आहे. मात्र आपण या ठिकाणी बघू शकतो का अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल झालेली आणि पुण्याचे महापौर मुक्ता टिळक आणि स्थानिक आमदार यांच्या माध्यमातून या पालखीचं स्वागत केलं जाणार आहे. आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका असा संदेश देत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं वारीत गेली अनेक वर्ष सहभागी होत आहेत. जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय ते नेमका संदेश देत आहेत. तुझ्या घरात तुम्ही आत्महत्या केली कधी आत्महत्या काय त्यांचा संदेश तुला बाकी करणार तुमच्या बापाने चूक केल्याचं तुम्ही म्हणताय. जय हरी. माझे नाव आकांक्षा दिनेश पवार. मुक्काम पोस्ट तोळी तालुका पारवळा जिल्हा जळगाव. माझ्या आई वडिलांनी दोघांनी शेतीच्या कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केली. मी लहान असताना आत्महत्या केली. मी या आश्रमात आल्यावर मला कळलं की या जगात कुणी कुणाचं नसतं. ज्यावेळेस मला आईची गरज हवी होती ती देखील देवाने हिरावून घेतली. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जातो आणि शेतकऱ्यांना एकच संदेश देतो की शेतकऱ्यांना तुम्ही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा पर्याय नाही. मला देवाला एकच प्रार्थना करायची की शेतकऱ्यांची आत्महत्या थांबलीच पाहिजे. जी आमच्यावर वेळ आली ती कोणावर येऊ नये आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. विठ्ठलाच्या दर्शनाकरता मैलोन मैलांचा प्रवास करून पंढरीकडे निघालेले वारकरी पुण्यात दाखल झालेत. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागलीये. या वारकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. वारकरी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत आहेत. बरेच वारकरी आता पुण्यात दाखल झालेले आहेत. आता स्वतः आपल्यासोबत वारकरी आहेत. कुठून आला तुम्ही? लातूर जिल्हा. किती वर्षापासून तुम्ही ही वारी वगैरे? 20 वर्षापासून. कसा एकूणच हा तुमचा अनुभव होता? आमच्या वडलोपाडलीच्या आजूबाजूपासून आमच्या घराने आता वारी आहे आणि वारी करते. ते त्यांचा नियम आमची श्रद्धा त्या नियमानं आम्ही नित्य नियम धर्म करतो. अभंग वगैरे येतात तुम्हाला काय? जे आले संत जन घराले संत जन घराले संत जन देवार्चन घराले संत जन घराले संत जन घराले संत जन देव सारावे परती संत पूजावे आरती संत पूजावे आरती संत पूजावे आरती शालिग्राम विष्णू मूर्ती संत होता बलचायती संत होता बलचायती संत होता बलचायती देव करावे परती संत पूजावे आरती संत पूजावे आरती संत पूजावे आरती. आणखीन काही वारकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत की त्यांचा एकूणच वारीचा कसा अनुभव होता. तुमचा कसा आहे वारीचा अनुभव? वारीत 10 वर्षानं मी येतो.
10 वर्षांनी येत असल्यापासून मी सेवा पकवाजाची ही करीत अशी सेवा करीत करीत वारी ही सतत करत आहोत. तुम्ही 10 वर्षापासून ही वारी करताय, मग काय तुम्हाला फरक जाणवला का 10 वर्षात एवढं आणि आता या ह्याच्यामध्ये काही फरक जाणवतो तुम्हाला? फरक काय, आम्ही वारी म्हणूनच करतो, म्हणजे आम्ही फरक म्हणून नाही पण देवा सेवा म्हणून आम्ही करतो. कुठून आला तुम्ही? आम्ही लातूर जिल्हा. म्हणजे सगळी तुमची दिंडी लातूर जिल्ह्यातनं चालेल, मग ते तिकडे पेरण्या वगैरे झाल्यात? झालेत. पाऊस पाणी कसं आहे तिकडे? थोडा पडला, पुन्हा नाही. आणि आता तुम्ही इथून आता कुठे जाणार आहात? आता आम्ही पंढरपूर जाणार, पायी चालू. पायी चालू, हो पायी. किती वर्षापासून करताय तुम्ही हे? आम्ही सगळेच 20 वर्षापासून करतो वारी. म्हणजे तुमच्या म्हणजे पारंपरिकच आहे, म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदाय? वारकरी. एकूणच काय तर मोठ्या भक्तिभावाने टाळ मृदुंगाचा गजर करत वारकरी मोठ्या संख्येने या वारीत सहभागी झालेत. कॅमेरामन रोहित वनकटे सह मिशन आय दिन न्यूज पुणे. पिंपरी चिंचवडमध्ये वारकऱ्यांना 4000 किलो लाडूंचा प्रसाद देण्यात आलाय. भोसरीतील संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने यासाठी 8 दिवस कष्ट घेतले. प्रत्येक दिंडीला 5 किलो लाडू आणि पाणी बॉटलचा एक बॉक्स देऊन माणुसकीचं दर्शन घडवण्यात आलंय. आळंदी ते पंढरपूर मार्गावरील दिघे येथे वारकऱ्यांना आज 1 लाख लाडूंचा प्रसाद देण्यात आलाय. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून हे मित्र मंडळ अखंडपणे कार्यरत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी ते पंढरपूर जाते, त्या पालखीतली वारकऱ्यांसाठी आम्ही दरवर्षी मॅगझिन चौकामध्ये भोसरी इथे संत ज्ञानेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं 4 टन बुंदीचे लाडू आणि 5000 बाटली मिनरल वॉटर वारकऱ्यांना वाटप करतो. देशात परिस्थिती इतकी खालावली आहे की कोणी काय घालावं काय खावं हे सांगितलं जात आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ईद मिलन आणि सुफी संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर पी ए इनामदार उपस्थित होते. आज समाजाची स्थिती वेगळी आहे. जिथे बंधुभाव संपतो तिथे द्वेषाचा माहोल तयार होत असून अशा परिस्थितीत देशाची प्रगती संपते. दुर्दैवाने ही स्थिती आज देशात दिसत आहे. कधी मुस्लिम तर कधी ईसाई समाजाच्या व्यक्तींवर हल्ले होतात आणि सांगितलं जातं हे हल्ले करणं हा आमचा अधिकार आहे. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाबत केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, शेट्टी यांनी बोलताना ईसाईंचं योगदान नाही असं म्हटलंय. त्यांना लाज वाटली पाहिजे. ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेच्या स्थापना सदस्य ॲनी बेझंट या ईसाई होत्या. ये फर कैप पहनने के लिए भी शर्म लगती है. कहीं देखा है, मैं देख रहा था टेलीविजन पर उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री एक ईद के प्रोग्राम के लिए गया और उनके सिर पर ये कैप रखने की कोशिश की कि उन्होंने कहा बिल्कुल मत करिए, मेरे आसपास होता होगा. और ऐसे कई उदाहरण हैं और इसमें जो राष्ट्र के नेतृत्व करने वाले लोग हैं, इन्होंने इस तरह का रास्ता लोगों को और नौजवानों के सामने दिखाने के लिए कोशिश शुरू की है, क्योंकि उनको समाज में नफरत का माहौल पैदा कर रहा है. आगरा के आसपास एक गरीब आदमी मीट लेकर जाता था, उसको रोका गया, उस पर हमला किया गया और बताया गया कि वो गाय को ख़त्म करने का काम करता है, गाय की कत्ल करती है. इंक्वायरी हुई और इंक्वायरी के बाद बात साबित हो गई को वीव गाय का नहीं था. ये इंक्वायरी के बाद साबित हो गई, मगर जो लेने वाला आदमी था, ले जाने वाला आदमी था, इसकी हत्या हो गई है. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा दिनमान न्यूज. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, गुन्हेगारी, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, प्रत्येक बातमी आणि अचूक विश्लेषण आम्ही देतोय निर्भीडपणे. पहा फक्त दिनमान न्यूज वर एक निर्भीड व्यासपीठ.
ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्ही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 11 लाख पेक्षा जास्त व्ह्युअरचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय लोकांची मने. एखादी बातमीच ठरतीये प्रभावशील, म्हणूनच होतीये फॉरवर्ड सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शेमरो एंटरटेनमेंट आणि श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भक्तांना प्रतिशिर्डी मंदिराचे लाईव्ह दर्शन घर बसल्या होणार आहे. भारतभरातील भक्तांची श्रद्धा आणि भक्ती लक्षात घेत शेमरो एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने लाईव्ह स्ट्रीमिंग सेवा सुरू करत पुण्याच्या प्रतिशिर्डी मंदिराला त्यांच्या अधिक नजीक आणून दिलं असून भक्त आता 24 तास दर्शन घेऊ शकतात आणि शेमरो भक्ती ॲपवर लाईव्ह दर्शनासह या पवित्र स्थळी प्रार्थना करू शकतात. या ॲपचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापकीय विश्वस्त श्री प्रकाश देवळे, सचिव आणि विश्वस्त सपना लालचंदानी, शेमरो एंटरटेनमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेनगाडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रम केल्यावरच आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते असं मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. मला जे पाहिजे ते मला मिळवावं लागतं आणि ते मिळवताना मला जे कष्ट करायचे, मला जो अभ्यास करायचा आहे, मला जे चिंतन करायचंय, श्रम घ्यायचे, ते मी घेतलेच पाहिजे. पण हे करता करता माणसं थकून जातात, दमून जातात, संपून जातात आणि मग त्यांचा रस्ता अर्धवट सुटतो, जीवन संपून जात. तुम्हाला मला आपलं जीवन जर यशस्वी करायचं असेल, जे काय आपण आपल्या जीवनात ठरवलं हे करण्याकरता आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो, आपली कोणावर तरी श्रद्धा असावी लागते, आपलं कोणावर तरी प्रेम असावं लागतं की ज्याच्या आधारे आपल्या जीवनाची वाटचाल होते. सहयोगाच्या माध्यमातून जगभरातील भक्तांना 24 तास मंदिराचे लाईव्ह दर्शन मिळणार आहे असं मत श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री प्रकाश देवळे यांनी व्यक्त केलंय. या सेवेमुळे आम्हाला आमच्या सोयीनुसार मंदिराचे दर्शन मिळेल असं मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने यावेळी व्यक्त केलंय. ज्या गोष्टीची गरज समाजाला आज सगळ्यात जास्त आहे ती म्हणजे सकारात्मकता. कारण सगळीकडे निगेटिव्हिटी आहे, सगळीकडे प्रॉब्लेम आहेत, सगळीकडे माणसं एकमेकांच्या जीवावर उठली आहे. काय आपण पसरवू शकतो तर प्रेम आणि पॉझिटिव्हिटी. आणि बाबांच्या रूपाने जर आपण या ॲपच्या माध्यमातून
ही पॉझिटिव्हिटी जगभरात पसरवू शकलो तर याहून चांगलं काम काही असू शकत नाही. आणि म्हणून मला शेमारूच्या या उपक्रमाबद्दल खूप खूप आनंद होतोय. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा विसावा तळ आणि मुक्कामाच्या ठिकाणी प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाई करण्यापेक्षा वारकऱ्यांमध्ये प्लॅस्टिक न वापरण्याबाबत प्रबोधन करण्यावर भर दिला जाणार असून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी वारीच्या तोंडावरच आल्याने यंदा कारवाई न करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करण्यात आले आहे. राज्य शासनाने 23 मार्च रोजी सरसकट प्लॅस्टिक बंदीची अधिसूचना काढली आहे. त्यानंतर पुढील 3 महिने उपलब्ध प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर 23 जूनपासून प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे आणि 27 जूनला अन्नधान्य आणि इतर पदार्थ प्लॅस्टिक पिशवीतून देण्यास परवानगी देण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. आषाढ वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या विसावा मुक्कामाच्या ठिकाणी प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई करण्याचे कोणत्याही प्रकारचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले नाही. वारीमध्ये जेवणासाठी पत्रावळींचा वापर करण्याचे निर्देश मुक्कामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या समन्वय कक्षाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाकडून प्लॅस्टिक न वापरण्याबाबत वारकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात पालख्यांचं पुण्यात आगमन. पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीने साधलाय खास संवाद. पिंपरी चिंचवडमध्ये 4000 किलो लाडूंच्या प्रसादाचं वाटप. आणि देशाच्या नेतृत्वाला देशात द्वेष निर्माण करायचा आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विखारी टीका. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.